मध्ये धावत्या कॅब मध्ये तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने रात्रीच्या सुमारास कॅबने प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा कॅब चालकाने केल्याची घटना घडली या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास करत कॅब चालक राकेश जयस्वाल यांचा नवी मुंबई एरोली येथून बेड्या ठोकल्या संबंधित पीडित तरुणी ही नवी मुंबई परिसरातील एका कंपनीमध्ये काम करते तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास काम अटपून ती घराच्या दिशेने निघाली कल्याण येथे येण्यासाठी तिने नवी मुंबई येथून कॅब बुक केली या कॅबने प्रवास करताना कॅब चालकाने पीडित तरुणीचा विनयभंग केलाय पीडितेने आरडाओरडा करतच कॅब चालकांना कल्याण कर सूचक नाका परिसरात तरुणीला खाली उतरवून त्यातून पळून गेला या घटनेमुळे रात्री अपरात्री कॅबने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर निर्माण झालाय पीडितेने घडलेल्या प्रकाराबाबत कल्याण कोळशेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत या कॅब चालकाचा शोध सुरू केला एरोली येथून राकेश जयस्वाल या कॅब चालकाला अटक करण्यात आली कार्पोरेट सेक्टर मध्ये काम करणाऱ्या महिला रात्रीचा कॅब पकडून कोळशेवाडी इथे राहणार असल्यामुळे येत असतात नेहमी दोन तीन दिवसापूर्वी कोळशेवाडीमध्ये राहणारी एक महिला रात्रीचे कारपोरेट सेक्टरमधून काम करून घरी येत असताना कॅब चालकानं तिच्याशी विनयभंग केला होता सदर महिलेने कोळसवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती पोलिसांनी तांत्रिक तपास व कौशल्याच्या आधारे त्या कॅब चालकाला शोधून त्याला रात्री अटक केलेली आहे त्या चालकाचं नाव आहे राकेश जयस्वाल त्याला कोर्टात हजर करून पुढील तपास चालू आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी